नमस्कार मित्रांनो, आधुनिक शेती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज कांदा बीज उत्पादनाचा हा प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आपले मागच्या वेळेला सोयाबीनचा ज्यांचा व्हिडिओ दाखवला होता, अजयराव देशमुख, सगळा महाराष्ट्र त्यांना सध्या सोयाबीन आणि कांदा बीज उत्पादनामध्ये ओळखतो. तर आजपर्यंत कांद्याची लागवड किंवा कांद्याच्या बीज उत्पादनाची लागवड ही लोकांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनुसार केली, ज्यांना कंपनीसोबत टायअप करून त्यांचं बीज जे तयार होतं ते कंपनीला देऊन एका ठराविक भावामध्ये विक्री झाली. परंतु अजयराव देशमुख यांनी ह्या कांद्याच्या प्लॉटवरती खूप चांगलं काम केलं आणि लोकांसाठी एक पर्याय उपलब्ध करून दिला की बाबा तुम्ही टायअप न करता तुम्ही खाजगी पद्धतीने पण याचं बीज उत्पादन घेऊन विक्री करू शकता. त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सखोल माहिती मिळवायची की हा जो कांद्याचा प्लॉट तुम्ही तयार करालात ह्या कांद्याच्या प्लॉटला लागवडीपासून तर विक्रीपर्यंत कसं व्यवस्थापन करायचं आहे, कारण अजयराव देशमुख यांचा खूप चांगला अनुभव आहे या क्षेत्रामधला आणि ह्या सर्व गोष्टीच्या संदर्भानं ही मुलाखत आहे. मित्रांनो, ए टू झेड माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर सगळ्यात पहिले अजय भाऊ, तुमचं चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. हा अभिनव प्रयोग महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत लोकांनी केला, बऱ्याच कंपन्यांसोबत टायअप पण झाले, पण आम्हाला तुमच्याकडून जी माहिती मिळाली की बाबा ह्याला रिटेल पद्धतीने सुद्धा आपण खाजगी मार्केटला पण विकू शकतो, तर उत्पादन कसं घ्यायचं आणि विक्री कशी करायची, तुमची याच्यामध्ये काय नेमकी मदत होईल, ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने आम्हाला थोडक्यात माहिती द्या. तर पहिला मुद्दा की लागवड आणि संगोपन कसं केलं जातं. संगोपन कसं केलं जातं सर, तुम्ही प्रथम जे मुद्दा मांडला होता, बरेच शेतकरी काय करतात की आपण ॲग्रीमेंटच्या स्वरूपामध्ये कंपनीला हे करतो. बरोबर. आणि कंपनी आणि ॲग्रीमेंट आलं की शेतकरी तिथं वचकल्या जातो, थांबल्या जातो. करेक्ट. आणि घाबरतो आणि या उत्पन्न करतो वाटचाल करीतच नाही. आणि आपलं बीज विकल्या जाईल का नाही, शेतकऱ्याला ही धसकी असते. आपण करू शकतो, समजा उत्पन्न काढू शकतो, पण मार्केट भेटू शकते का नाही. तर त्या शेतकऱ्याला मी सुरुवातीला सांगेल की याचं मार्केट एक तर जालना जिल्ह्यामध्ये आहे, सिल्लोड तालुक्यामध्ये, औरंगाबादमध्ये, गंगापूरमध्ये विकल्या जातो आणि आता बरेच काही एजंटमार्फत आपण ते बियाणं विकू शकतो. पहिल्यांदा हा प्रश्न तुम्ही शेतकऱ्याला मी विनंती करू शकतो की डोक्यातून काढून टाका की आपलं बियाणं विकणार नाही. आता कंपनीवाले आपल्याकडून घेतात काय भाव आणि विकतात काय भाव हे मार्केटला सगळ्या शेतकऱ्याला बी माहिती आहे आणि व्यापाऱ्याला सुद्धा माहिती आहे. बरं, दुसरा एक मुद्दा तुम्हाला थांबवू तुम्ही मध्येच. हो, ज्या लोकांना याच्यामध्ये अजून मार्केटमध्ये अडचणी येतील, हो, त्यांच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर मी स्क्रीनवरती द्यायलो. काही हरकत नाही, लोकांना तुमची मदत 100% अपेक्षा आहे. हो हो हो. ज्यांच्याकडे बीज तयार केलं सगळ्या गोष्टी, तर तुमच्याशी संपर्क करून पण ते विक्रीसाठी किंवा त्यांना ज्यांना लागतंय त्यांच्यासाठी मदत करावी. त्यांच्यासाठी मार्गदर्शन आपलं अवश्य भेटल आणि मदत सुद्धा केल्या जाईल. काहीच हरकत नाही, दोन पावलं टाकायची, फक्त शेतीमध्ये आपल्याला बदल करायचा, एवढा शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये राहू सांगायचं. आता हे जे तयार केलं याची लागवड कधी करायची, कशी करायची, कालावधी कोणता असतो या संदर्भात. बरोबर. याची 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर पर्यंत लागवडचा पिरियड आहे सर. ऑक्टोबर ते डिसेंबर याला सुरुवातीला वाढीच्या काळामध्ये थंडीची गरज असते आणि फुलाच्या काळामध्ये उष्णतेची गरज असते, त्या हिशोबानं तो मौसम असतो. आपल्या सोयाबीनचं सीझन संपल्याच्या नंतर आपण जमिनीच्या मशागतीकडे वाटचाल करायची. शेतकरी मित्रांनो, याची मशागत म्हणजे बेड प्रमाणे जर आपण केलं ठिबक पद्धतीवर, तर जमिनीची मशागत तुम्हाला भरपूर करावं लागेल. जे काही असेल आपली जमीन ज्या हिशोबानं असेल त्या हिशोबानं पलटी देऊन रूटर करून पहिली सुरुवात 4 फुटावर ट्रॅक्टरनं बेड मारणं. बेड मारल्याच्या नंतर 4-4 फुटावरली ठिबकची लेंटर राहतं, ज्याच्याकडे ठिबक आहे ते अती उत्तम राहील. बरं का, पाट पाण्यानं कोणतीही गोष्ट आता तुम्हाला सगळ्याला आता नवीन विकास करायचा म्हणल्याच्या नंतर ते थोडंसं डोक्यातून काढा लागेल आपल्याला. ठिबकला याला जास्त काही खर्च येत नाही, एकदा तुम्ही जर खर्चा केला तर ते ठिबक आपल्याला 4 वर्ष कामाला येऊ शकते. खर्चापाई थांबू नका, उत्पन्न जर आपल्याला तेवढं घ्यायचं तर थोडंसं मेंटेनन्स करावंच लागेल. बरं का. बरोबर. आपण 4 फुटाची बेड मारल्याच्या नंतर ठिबकची लेंटर आतरून घेतो सर, आणि बेडच्या दोन्ही साईडला एक इतीवर किंवा 1.5 इंच किंवा 9 इंच जास्तीत जास्त कांदा दोन्ही साईडने लावून घेतो. दोन्ही बाजूला जसे की आता हे बेड आहे तर तुम्हाला लक्षात येऊनच जाईल. हा, म्हणजे लॅटरलच्या दोन्ही बाजूला त्या बेडच्या दोन्ही साईडला 1-6 ते 9 इंचाच्या दरम्यान त्याची लागवड करायची. अच्छा. त्याला एकरी मिनिमम आता 12-14 क्विंटल पर्यंत कांदा लागू शकतो, आता त्या कांद्याच्या भावाच्या रेटनं. पण सुरुवात ती करायची. शेतकरी मित्रांना अशी विनंती आहे, आपल्याला बीज समोरच्या शेतकऱ्याला द्यायचे. बरोबर. सुरुवात आपल्याला बीजापासून करायची, तो कांदा उत्तम दर्जेचाच असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, तो कांदा पावसाळी आहे का उन्हाळी आहे हे शेतकऱ्यानं लक्षात ठेवायचं आणि त्याचप्रमाणे समोरच्या शेतकऱ्याला बियाणं द्यायचं. बरोबर. याची माहिती असणं असे आपल्या कोणाची फसवणूक होऊ नये, शातीर दिमागाने आणि विनंतीनं
मी सांगू इच्छितो की कोणाची फसवणूक त्याच्यामध्ये होऊ नये. आपण जे बियाणं तयार केले ते समोरच्या शेतकऱ्याला त्यावर बोलायचं आणि तेच बीज म्हणून विकायचं. बरं, आता हे जे आपलं बीज आहे ही कोणतं बीज आहे? ही पावसाळी व्हरायटीचं बीज आहे सर. अच्छा. याला आता नाशिक साईडला नाशिक लाल म्हणतात किंवा मग पावसाळी व्हरायटी म्हणतात आणि याची त्याप्रमाणे त्या हिशोबाने तिची लागवड केली जात असते. आता यावर्षी आपण पावसाळी व्हरायटीचं बियाणं घेतलेलं आहे. अच्छा, ठीक. आता ह्या पद्धतीनं लागवड झाली. हो. लागवड करते वेळेस काळजी कशी घ्यायची, कशा पद्धतीनं लागवड झाली आणि किती दिवसापर्यंत त्याला कोणकोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मात्रा खताच्या त्या कशा द्यायच्या? याचा पूर्ण पिरियड सर एक 4.5 ते 5 महिने आपल्याला धरून चालावं लागते. अच्छा. सुरुवातीला ज्यावेळेस आपण कांदा घेतो तो कांदा तर आपण उत्तम दर्जाचा घ्यायचाच. कांदा घेतल्याच्या नंतर एक कांद्याचा चतुर्थांश म्हणजे चौथा भाग किंवा तिसरा भाग कट करून घ्यायचा आणि कट करून घेतल्याच्या नंतर जर्मनेशन नावाची जी गोष्ट आहे ती कोणत्याही पिकामध्ये असू द्या अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या जमिनीमध्ये महाराष्ट्राच्याच म्हणा मराठवाड्याच्या म्हणा सगळ्याच त्याचं बुरशीचं प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर. त्या बुरशीला मारायचं म्हणजे बीज प्रक्रिया पहिला विषय आपला. आपण एक 200 लिटरचं बॅरेल घेतो सर. 200 लिटरच्या बॅरेजमध्ये जे 22 टीन नावाचं औषध आहे म्हणजे बुरशीचं अनेक मार्केटमध्ये बऱ्याच काही उपाध आहे. M45 आहे, 22 टीन आहे, सगळ्याच येतात. रोको आहे, साफ आहे. जे शेतकऱ्याच्या हाताला लागेल किंवा जे योग्य वाटेल ज्याच्यावर विश्वास आहे त्याप्रमाणे आपल्याला ते बीज प्रक्रियामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये 1/2 किलो 1 किलोच्या जवळपास आपण 22 टीन वापरतो सर. आणि त्यासोबत काय करतो जमिनीमध्ये काही कीड म्हणा आळी म्हणा त्याच्यात क्लोरोसारखं म्हणा किंवा इमॅमॅक्टिनसारखं म्हणा याच्यासारखं घटक आपल्याला म्हणजे आळीनाशक जे आहे ते त्याच्यामध्ये द्रावणामध्ये मिसळायचे आणि कांदा पूर्ण बुडून काढायचा लागवडीच्या अगोदर आणि तो कांदा लावायला सुरुवात करायची. बुडून काढून नंतर त्याची लागवड नंतर करायची. बीज प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला लक्षात येऊन जायची गोष्ट आहे आणि लक्षात घ्यायची गरज आहे. आणि मग ती लागवड आपण सुरू करतो. 1 नोव्हेंबरच्या 5 तारखेच्या जवळपास माझी लागवड झालेली आहे. आज आपला 5 मार्च म्हणजे 4 महिन्याचा पिरियड पूर्ण झालेला आहे. बरोबर. आता माझं बियाणं सुरू होईल 15 ते 20 दिवसामध्ये सुरुवात होईल आणि महिन्यामध्ये याची शेवट होऊन जाईल. अच्छा. आणि याच्यात 3 तोडण्या करायला लागतात. काही सुरुवातीला हे येतात जसे आले तसे अगोदर तोडून घ्यावं लागतात. जसे मोठे बनलेले आहे बनलेले आहेत बीज चांगल्या प्रकारे तयार झाले बीज बनलेलं तेव्हाच ओळख होते सर. काळा कलर येते, पिवळा गोंडा पडते आणि मध्ये काळं बीज तयार होते. त्यावस्ती आपण काढून घ्यायचं. 2 दिवसाचं उन्हाची प्रक्रिया असते त्याची, ती द्यायची आणि नंतर मळणीच्या वाटचालीला लागायचं. अच्छा, ठीक आहे. म्हणजे तीन टप्प्यामध्ये याची काढणी करायची. 3 टप्प्यामध्ये सुरुवातीला जे बनलेले आहेत पकलेले हे हो आणि त्याच्यानंतर जे राहिलेले आता उदाहरणार्थ ह्याच ठिकाणी इथे दिसायलेत आपल्याला. हो. एक आहे तर पूर्ण कवळं आहे. कवळं म्हणजे जे आता नेमकंच फुलायले फुलायले आणि दुसऱ्याचे फुलं पूर्ण तयार झाले आणि तिसरा जे आहे त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया पूर्ण तयार झाली पूर्ण झालेली. बरं, याच्यामध्ये एक प्रकार आहे मधमाशीची भूमिका. मधमाशी तर तो काय प्रकार आहे आणि त्याच्यात काळजी काय घ्यायची तो प्रकार सांगायचा. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे सर तुमचा. मधमाशीचा रोल माझ्या हिशोबाने याच्या 60 ते 70% आहे महत्वाचा. सगळ्यात महत्वाचा विषय मधमाशी या पॉलिनेशनला या जर्मनेशनला सगळ्यात महत्वाचा रोल करते. कांदा बीज मध्ये अतिशय जर आपल्याला पाहायचं असेल किंवा त्याचं उत्पन्न घ्यायचं असेल लक फॅक्ट म्हणा किंवा काळाची गरज म्हणा त्याची गरज म्हणा फुलाची त्याच्यावर जर मधमाशी आली तर त्याचं संकरण वाढते आणि त्याच्यामध्ये बीज तयार होते. बरोबर. मग याच्यासाठी आपल्याला लहान लहान गोष्टीची काळजी घ्यावी लागते. मधमाशी ही कंपल्सरी येतेच बर का? जनरली आपल्या प्लॉटमध्ये मी तेच बघितलं ऑटोमॅटिकली बऱ्याच मधमाशा येतात आणि बसतात. ज्यांना जर समजा खूपच प्रॉब्लेम यायला लागला त्यांनी त्या मधमाशाच्या पेट्या आणून ठेवल्या तरीबी चालेल. समजा काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले सर यावर्षी सुद्धा की मधमाशीचा मागच्या काही 4-2 हंगामापासून प्रॉब्लेम येतच आहे. आता हे वाढलेलं प्रदूषण म्हणा किंवा आपला रासायनिक खताचा प्रभाव म्हणा काही म्हणा याच्यामुळे मधमाशी कमी झालेली आहे. सायन्स म्हणा किंवा पहिल्या भविष्यात ज्योतिषी सुद्धा सांगत होती मधमाशी ही जगाला आज किंवा आपलं अन्नधान्य तयार करायला सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे मधमाशी. हा, मधमाशी ज्यावेळेस संपल त्यावेळेस जग थांबल्या जाईल अशी भविष्यवाणी आहे. आज सायन्स सुद्धा म्हणते. बरोबर. याच्यामध्ये त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे कांदा बीजामध्ये. जर मधमाशीचा प्रॉब्लेम वाटू लागला तर काहीतरी आपल्याला त्याच्यासाठी पर्याय योजना करायला लागतात. त्या पर्याय योजना सांगायच्या म्हणजे शॉर्टकट आता त्याच्यामध्ये मोहरीची झाडं लावणं सगळ्यात आपलं नैसर्गिक नैसर्गिक म्हणलं तर पिवळ्या कलरला जास्तीत जास्त मधमाशी आकर्षित होतात तो एक पर्याय आहे. आणि त्याच्यानंतर जर काही लागत असेल ताकाची आणि गुळाची फवारणी घ्यावी लागते सर. ताकाची आणि गुळाची फवारणी घेतल्यावर मधमाशी आकर्षित होतात. अच्छा, ठीक आहे. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेस आपल्याला गोंडा किंवा बीज तयार होते त्या कंडिशनला मधमाशा येते त्यावेळेस रासायनिक फवारणी आपल्याला टाळा लागते.
रासायनिक फवारणी अजिबात करायची अजिबात करायची नाही त्या प्रेडला. आता शेतकऱ्याचा प्रश्न असा होईल की बाबा आळीच आली आपल्याला अटॅकच आला, तर त्यावेळेस काही आपल्याला आहेत ना प्रोडक्ट आहेत असे की ते नॅचरल बी काम करतात, त्याचं संशोधन करून आपण पुढे वाटचाल करायची. आळीला आपल्याला रासायनिक वापरायचं नाही, फक्त एवढंच लक्षात राहू द्यायचं. ठीक आहे, म्हणजे नैसर्गिक पद्धतीचा वापर करून त्यावेळेस आहेत किंवा मग आपल्या मधमाशाच्या पेट्या ज्या भेटतात आपण तयार करतो, मधमाशी ठेवल्या तरी पेटी आणू शकतो. मार्केटमध्ये आता बऱ्याच काही सुविधा झालेल्या आहेत, आपण पेट्या सुद्धा आणून ठेवू शकतो. हार्वेस्टिंग आणि विक्री तर विक्री व्यवस्थापन आता तुमच्या माध्यमातून लोकांना माहिती मिळाली, बीज पण मिळाले, सगळ्या गोष्टी, पण लोकांनी ह्याची हार्वेस्टिंग करून विक्री कशी करायची ह्या संदर्भामध्ये थोडक्यात, आणि सरासरी किती रुपये किलोपर्यंत हे बीज जाऊ शकतं, कंपन्या किती रुपये किलोपर्यंत घेऊ शकतात, आणि याच्यातले सध्याचे चांगले ब्रँड कोणकोणते आहेत ह्या गोष्टीच्या बाबतीत. बरोबर आहे, बरोबर. उन्हाळी कांद्याला जास्त महत्त्व असते सर, आणि पावसाळी तेवढंच असते, पण उन्हाळी आणि पावसाळी कांद्यामधला बीजाचा फरक असतो विक्रीचा. प्रश्न असा आहे की आता शेतकऱ्याला तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विकण्याचं अडचण येऊ शकते. विक्री व्यवस्थापन जास्तीत जास्त अग्रीमेंट जर फुल कॉम्पिटन्सनं चांगल्या कंपनीने जर केलं सर आपल्याकडून, तर 50,000 रुपये क्विंटलप्रमाणे कंपनी करते. अच्छा, तर नवीन शेतकऱ्याने कंपनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ज्याच्याकडे जे काही हिशोब आहे त्या पद्धतीने जर कॉन्टॅक्ट केला आणि कंपनीचा बेस केला, सुरुवात जर आपण कंपनीसोबत अग्रीमेंट केलं तर शेतकऱ्याला सोपं जाईल. बरोबर आहे. सुरुवातीला जर आपण आपल्या धाडसावर जर निर्माण केलं तर थोडंसं शेतकऱ्याला जड जाईल, पण त्याला पर्याय मार्ग आहे, त्याचा काही जडचा विषय नाही. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सिल्लोडला मार्केट आहेच, जालन्याला आहेच, औरंगाबादला आहेच, त्याच्या अडचणी दूर होतच गेलेल्या आहेत. आणि आपण जर सुरुवात जर छान केली तर मला एक कौशल्याची गोष्ट सांगा वाटते सर, माझ्याकडं आज मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये आणि कर्नाटकमध्ये सुद्धा माझं बियाणं जाते. शेतकऱ्याच्या विश्वासाचा एक ग्रुप मी निर्माण केलेला आहे आणि त्या पद्धतीने त्या क्वालिटीने मी त्यांना बियाणं देतो. कांदा उत्पादक, बीज उत्पादक शेतकऱ्यांचा मला मार्केटमध्ये किंवा कंपन्याकडे आतापर्यंत जायची गरज पडलेली नाही. माझं बियाणं जे आहे ते घरून विकल्या जाते आणि कुरिअर पद्धतीने मी पोस्टी करतो. अच्छा, ठीक. बरं, तिसरी गोष्ट आता ह्याला पावसाच्या, आता अवकाळी पावसाचा प्रकार आपल्याकडे पाहायला भेटतो, येणारी अकस्मात संकट कोणकोणती आहेत, त्याच्यावर मात कशी करायची, म्हणजे एखाद्या रोगाचा अटॅक म्हणा किंवा अवकाळी पावसाचा फटका म्हणा, याच्यातून कसं वाचवायचा आपला कांदा, हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो. बरोबर आहे, बरोबर. बरेच शेतकरी इथं थांबल्या जातात म्हणलं सर तुम्हाला, आणि इथं ते म्हणतात बाबा नको, धाडस नको, याला त्या हिशोबानं खर्च आहे आणि उत्पन्न पण तसंच आहे. ओके, पण सगळ्यात जर महत्वाचा आणि डेंजर पॉइंट म्हणताल किंवा वीक म्हणताल तर गार नावाची गोष्ट याला पावसामधली जमत नाही सर. गारा जर पडल्या, गारपीट जर झाली तर याचं 90% नुकसान होऊ शकते. अरे बापरे. हा, तर मग मला आता ती क्रॉस क्वेश्चन माझ्याच मित्राला शेतकऱ्याला करायचं आहे की रिस्क नाही असं पीक कोणतं आहे, आणि गार जर पडली तर आपल्या कोण्या पिकाचा नासोडा करू शकत नाही, सगळेच पिक काहीच राहू शकत नाही. मग कांद्या बियाचं नुकसान करते, फक्त कांदा बियाणं लावायचं नाही, आपल्याला दुसरं उत्पन्न घ्यायचं, मग अंगूर घ्यायचे, अंगूर राहतात का काही, फळबागा बी नष्ट होतात, हंगामी पिकं बी नष्ट होतात, ज्वारीचा पण नासोडा होतो. मग त्या ठिकाणी आता आपण टायमिंगची ॲडजस्टमेंट आणि वातावरणाचा थोडासा अंदाज बघून करू शकतो समजा, आणि थोडंफार आव्हान, हे बघा, आव्हान आणि रिस्क ह्या गोष्टी तर शेतकरी सर्रास पेलतोच, त्यात काही विषय नाही. याच्यात एकच सर तुम्ही म्हणल्याप्रमाणे मला सांगा असं वाटते, यंग जनरेशन माझे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना एक सांगू इच्छितो, मी सांगायचा प्रयत्न करतो, मी शिकवायचा प्रयत्न करत नाही, सांगायचा प्रयत्न करतो. या जगामध्ये म्हणा किंवा या शेतीच्या फॅक्टमध्ये म्हणा, आज जिंकणं जरुरी नाही पण शिकणं जरुरी आहे, बरं का? करेक्ट आहे. आणि शिकलो तर 100% आपण जिंकणार आहेत, याच्याकडे वाटचाल करा, 100% यश हाताला भेटणार. मोलाचा मोलाचा सल्ला. मित्रांनो, ही कांदा बीज उत्पादन जे आहे ही शेती आधुनिक शेतीमध्ये गणली जाते. आपल्या चॅनलचं टायटलच आहे आधुनिक शेती. अजय भाऊ सारखे खूप खूप असे शेतकरी आहेत जे सुधारित गोष्टीमध्ये काम करतात, महाराष्ट्राला एक वेगळी वाटचाल दिशा देतात आणि संघटन करून त्यांच्या विक्रीसाठी किंवा त्यांना कसं पुढे नेता येईल ह्या गोष्टीसाठी मदत करतात. नंबर दिलेला आहे, काही शंका असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्याकडे काय अजून नवीन आधुनिक पिकं आहेत त्या संदर्भानं माहिती आणि कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस मला कमेंटमध्ये नक्की पाठवा, मी येऊन व्हिडिओ करू शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, अजय भाऊ, आमच्या जेवढे काही लोक चॅनलचे आहेत त्यांना जर काही अडचणी आल्या तर त्यांना मदत करावी ही अपेक्षा आहे. हो हो. यात अजून जर काही तुम्हाला शंका वाटत असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा, मी अजय भाऊपर्यंत 100% पोहोचवलं आणि याच्या हार्वेस्टिंगचा एक व्हिडिओ पण तुम्हाला 100% पाठवून देईल. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लिहून पाठवा, आणि आवडला आहे ना तर लाईक करायला विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे शेतीतल्या ह्या आधुनिक संकल्पना तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटून जातील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.